वळ्या पुढच्या मोठ्या बातमीकडे. 2024 निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील तर काही पक्ष थेट काँग्रेस मध्ये विलीन होतील असं मोठं भाकीत शरद पवार यांनी वर्तवलेलं आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे भाकीत वर्तवलं. 2024 नंतरच्या विरोधकांच्या राजकारणावर बोलताना त्यांनी या संदर्भातलं विधान केलंय. दरम्यान त्यांना तुमचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा विलीन होणार का असं देखील विचारण्यात आलेलं होतं आणि त्यावर ते म्हणाले की आमच्या पक्षाबद्दल मी आत्ताच काही सांगू शकत नाही, मात्र आमच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही असं पवार यांनी म्हटलंय. तर नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणं अवघड असल्याचं पवार यांनी म्हटलेलं आहे. या मुलाखतीत त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. येणाऱ्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. 2024 निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. आमच्या पक्षाबद्दल आता काही सांगू शकत नाही, पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही, घाईघाईने कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. आमची विचारधारा ही काँग्रेसशी जुळती आहे. दोन्ही पक्ष नेहरू गांधी विचारसरणीवर चालणारे आहेत. नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणं अवघड आहे. समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत. या संदर्भातली आणखी एक मोठी घडामोड शरद पवार यांच्या भाकीतावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शरद पवार दूरचा विचार करून बोलतात, काँग्रेस पुन्हा मजबूत होईल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. 2024 निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील असं भाकीत पवार यांनी वर्तवलेलं होतं आणि त्याचवरूनच विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. बघा, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही आणि सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना न्याय आणि हक्क देणारा पक्ष म्हणून जनता बघते आहे. 24 सत्ता परिवर्तन होणार आणि भरकडलेले काही जे काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीनं सांभाळेल.